करवी तालुक्यातील केरले ते पन्हाळा तालुक्यातील नांदारीपर्यंत सुरू असलेल्या रस्त्याचं काम नियोजनशून्य पद्धतीनं सुरू असल्याचं वेळोवेळी समोर येत आहे. ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभारामुळे वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. त्यातच या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघातात वाढ झाली असून खड्ड्यामुळे मोठी दुर्घटना होण्याअगोदर तातडीनं खड्डे भरण्याची मागणी वाहनधारकांमधून होतीये. केरले ते नांदारी दरम्यान एडीबी योजनेतून काँक्रीट रस्त्याचं काम सुरू आहे. ठेकेदार कंपनीकडून जागोजागी रस्त्याचं काम अपुऱ्या स्थितीत ठेवल्यानं तो रस्ता चिखलमय आणि खड्डेमय बनलाय. प्रमुख रस्ता चिखलमय आणि निसरडा झाल्यामुळं वाहनं घसरून वारंवार अपघात होत आहेत. त्यातच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यानं त्यातून वाहन चालवणं म्हणजे जीवाशी खेळ सुरू आहे. तसंच कोतोली बाजारपेठेतील रस्ताही खड्डेमय झाल्यानं वाहन चालवणं कठीण बनलंय. तर शेलारवाडी इथं ठेकेदार कंपनीनं मुरमाचा भराव टाकण्याऐवजी मातीचा भराव टाकल्यानं रस्त्याचा चिखल गुठ्ठा झालाय. त्यामुळं या ठिकाणी वाहनं घसरून वारंवार अपघात होत आहेत. तर या मार्गावर बांधण्यात आलेल्या गटारीचं नियोजन चुकल्यानं पाणी गटारीऐवजी रस्त्यावरून वाहत आहे. या कामाचा उंडरी ग्रामस्थांनी निषेध करून रास्ता रोकोही केलाय. प्रमुख वाहतुकीच्या मार्गावर शेकडो खड्डे पडले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे भरण्याचं सौजन्य दाखवायला तयार नसल्यानं या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहतंय काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत.